काय खबर राजा? मुठे चे पानी गढूळ झाले या म्हणजे शास्ता खान पुण्यात वय काल संध्याकाळी खानाचा हत्ती पुण्याच्या येशीतून आत शिरलाय. अरे देवा, अहो ज्या भूमीनं सोन्याचा नांगर बघितलाय त्या भूमीत हजारो लोखंडी मेखा घनाचे घाव. काळ्या काळ्या आईच्या काळजाची चाळण केली या त्या हैवानाने. औरत चौर दीड कोसाची छावणी पसरली या अन खानानं लाल महलावर भी कब्जा घेतलाय. हनीफ रयत, अहो ते सुटली या पळत आपली भांडी कुंडी घेऊन. मावळ येशीपासून कुंभार येशीपर्यंत अन भांबुर्ड्यापासून आंबील वोड्या पावतर समधीकडं चौक्या पारे बसवले. आणि काय लाल महालावरचा भगवा काढून हिरवं निशान. बास, आई साहेबांना लगोलग राजगडी खबर द्या. या तुम्ही. शास्ता खान. जसजसा उन्हाळा डोकेवर काढू लागला आहे तसतसा शाहिस्ते खान सह्याद्रीच्या थंडाव्याला आसुसलेपणाने शोधायला लागलेला आहे. माणकोजी, खान अहमदनगर पेडगावला हा असा वळसा घालून जेजुरी सुपे गिळंकृत करून पाटस मार्गे पुण्याला गेला. शामराज पंत, आपण हे इथे आणि शाहिस्ते खान राजगड आणि पुरंदराच्या मधून आपल्या अगदी जवळून निघून गेला पण आपल्याला वेढा घालायला आला नाही. लई डोकेबाज आहे त्यो. उगीच नाही मोठा झाला, सह्याद्रीला पुरता वळकून आहे त्यो. आत्ता जर इकडे आला तर पळता भुईल थोडी होईल हो. नव पळाया भुईत शिल्लक राहणार नाही हे चांगलं ठाव आहे त्याला. सह्याद्री दिसायला थंड हवेचं ठिकाण दिसतो पण कोणी लढावयास आला तर होरपळ होते नुसती. शाहिस्ते खानास वाटते आहे आपण जिंकतो आहोत, शिवाजी पळतो आहे, पण आपण आपल्या प्रजेला सुरक्षित स्थळी हलवतो आहोत. सह्याद्रीत खेचो की पाऊस आणि वारामध्ये तिला आल्याव. तर जाऊ दे म्हणाव पुण्याला थंड हवा खायला लाल महालात कस. अरे पक्क बांद्र बाबा. होय र बाबा, नाहीतर गेल्या वर्षासारखं ना ग लई लागलं होतं बघ गळायला. होय रे बाबा होय. गेल्या वर्षी गाडगं लवंड एवढा पाऊस आला आता कसलं काय. अरे थांबू ती साखर थांबू. आहो तुम्ही इकडे या, कशाला खर्चामध्ये पडा तुम्ही लोक का. अरे बाबा महिपत. अरे शास्ता खान पुण्यात आला की र तो इथो राहायला किती सहेळ लागणार. ते बी खरंय. अरे तर मग दोन चार दिवसात गाव सोडून पळावं लागल बघ. भर पावसाळ्यात रोज निघाणं होणार. अहो शिवबाराच्या लाल मालामध्ये रोज हा निघा चालतो. लाल माला म्हणजे? अग आपल्या आऊसाहेबांनी बैल जोडी दिली ना तोच लाल माल. अरे देवा, हे नुसतं म्हणायलाच की नाहीतर आपलं देऊळच की. पार गेली त्या लाल महालाची. अरे ज्या लाल महालात ओव्या भूपाळ्या अडवल्या त्या लाल महालात कव्वाली मुजरा सुरू झाला. होय रे बाबा होय. दादा काय बी झालं तरी शिवाजी पराळ्याचा येडा फोडून बाहेर नाही पडू शकत. विचार तुम्ही करावा, आम्ही नाही. अहो एक डाव दैवाने साथ दिली, अब्दुल खानाचं पोट फाडलं म्हणजे हमेशा तसंच होत नाही दादा. आता तो शाहिस्ते खान औरंगजेबाचा मामा काय जी
दुसरा औरंगजेबच म्हणत्यात त्याच. तेवढाच क्रूर, तेवढाच कपटी. तो तुमच्या स्वराज्यास आजगरावाने गिळल तरी बी तुम्हा समजणार बी नाही. आता आलाच की तो तुमच्या लाल महालात जिथून तो दाद्या बामन आई साहेब शिवाजी ताट फटकार करायचे आमास. तिथून दिल्लीची सल्तनत आता दख्खनवर राज करू लागणार. शिवाजी स्वराज खतम. हजरत अली आदिलशाह तुमचा समदा मुलुक आमच्या नावावर करणार. खंडोजी, तुमच्या बायकोनं आम्हास भाऊ मानलंय, तिचं कुकू आम्ही पुसावं एवढं पळ नाही आमच्यात. निघा. महाराज वेड्यात अडकल्यापासून जीव अगदी घाबरा होतोय बाई. आई जगदंबेनं तरी किती सत्व पाहावी. ताई साहेब, मरणांना बगल देत यांनी धावावं तरी किती हो. जन्मापासून हेच पाठी लागले. सुखाचा माग धरून संकटांनी तरी किती पाठलाग करावा याचा काही हिशेबच नाही. शंभूराजे बी सारखे विचारत राहतात, वेढा म्हणजे काय, कुठं असतो, कसा दिसतो, आता कसं समजवावं लेकराला. आणि आपल्या पोरी दिंडी दरवाजेपाशी जाऊन महाराजांची वाट पाहत राहतात, दोन्ही टाचा वर करून. आपले आबासाहेब दिसत नाही म्हटल्यानंतर पोरींची तोंडं चिमणीसारखी होतात. त्यांना कसं समजवावं हेच कळत नाही काळजास. आऊसाहेब म्हणतात गडावरून साहेबांकडे तुमचे निरोप झाला पाहिजे, ते कणखरतेने. अहो पण अनामी कुठूनही कणखरता. आऊसाहेब म्हणतात महिलांची फौज उभी करा. वाघिणीचं काही छातीत असायला समद्या जणी आऊसाहेब थोडीच असतात. खरं सांगू आऊसाहेब खचल्यात, पण दाखवत नाही कोणास. राजेसाहेबांना पाठमोर बघून बी लई दिस झालं. ज्येष्ठ वैशाख आषाढ अंतु जोहर जळूसारखा चिकटून बसलाय पन्हाळ्याला. मनात नाही नाही ते विचार येतात. कधी कधी वाटत हा राजगड या पान लोटात आमच्यासह विरघळून जावा. ये राजा ये. अरे तुझीच तर वाट बघत होतो. तुझ्या बरसणारा धारा आता भाले होती, तुझा तो तुफान वारा आमचे मावळे होतील. हे ढगच आमचे हत्ती, या कडाडणाऱ्या विजा आमच्या तलवारी आणि ढगांचे गडगडणे, याच आता नौपती. ये सह्याद्रीच्या पुत्रा ये, तुझी बहादुरी कळू दे त्या जोहरला. राजे. पाजी. जी. पाजी हेरांना गडाखाली पाठवा, सिद्धी जोहरच्या छावणीची बित्तम बातमी कळू देत आम्हाला. जी महाराज. पाजी. जी. पाजी कुमक घेऊन राजा आलाच. वय. Thank you.
तुझे जितना गरज ना है उतना गरज। ए बादल तुझे जितना गरज ना है उतना गरज। ए बारिश तुझे जितनी बारिश नहीं है उतनी बरस। लेकिन मैं शिवा को नहीं छोड़ूंगा, लेकिन मैं शिवा को नहीं छोड़ूंगा। शिवा शिवा पावसाच्या पाण्यासारखा दगड थोंड्यावर आपटत लोळत खळत माझ्या पायाशी ये, माझा पाय धुवायला ये। मेरी पणाम्या शिवा, मेरी पणाम्या। प्यास प्यास 4 महिन्याची आहे, तू येत नाही तोपर्यंत बुजत नाही शिवा। आओ आओ शिवा, मेरी पणाम्या। आओ शिवा, मेरी पणाम्या, मेरी पणाम्या। अरे कोण विसाजी वरडा हो जरा। अरे किती रे उशीर। अरे शिवा ही वाट काय सरळ आहे होय, त्या करवंदाच्या जाळ्या तरवडाची झुडप चिलाटी काटवण आता खाली रगुर चिकूल आणि वरून बाटा बाटा पडणार आहे पाऊस। अरे मुहूर्त 4 हातारचं काय बी दिसेना। आता या सांध्यातून जाऊन अगदी खोल तळास जाऊन एक पक्की खबर आणली बघ। काय होय? चल 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 आज चल चल महाराज। काय खबर विसाजी? महाराज हा सिद्धी जाग चालला असं वाटत नाही बघा। मतलब? मतलब तुने जागोजागी छपऱ्या बांधल्यात गवतांचा गाळ टाकून आणि त्याचा हर हशम डोक्यावर इरला घेऊन या भर पावसात उभा आहे जागच्या जागी। म्हणजे अगदी भर पावसातही इरेला पेटलाय सिद्धी जोहर। औ साहेब पन्हाळगडावर आजकाल माणूस पाठवणं लय जिकिरीचं झालंय, लय कडेकोट पहारा। बहिरजी नायकांचा आमचा निरोप द्या। पन्हाळगडापासून राजगडापर्यंत नजरबाजांची एक साखळी तयार केली पाहिजे। वय शाहिस्ते खानाच्या मुतपाखान्यात आणि जनानखान्यात आपली माणसे नेमावीत, त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर आम्हास मिळाव्या पाहिजे। वय शाहिस्ते खानाच्या सैन्याची रसद तोडायस हवी। आम्ही जाणतो की प्रसंग बाका आहे, पण आमची तुमच्यावर भेस्त आहे, सावधान राहा। जी आऊ साहेब। आधी हा चांदीचा घोडा लपवा, मग स्वतः लपा। आधी आम्ही तुम्हा शोधून काढतो, मग हा चांदीचा घोडा। हा म्हणजे हा तुमच्या आबासाहेबांनी आम्हाला आहेरात दिला तो आहे का? हो तोच। चला खेळूया चला। हे घ्या लपा। आधी तुम्ही डोळे तर बंद करा। बर केवढे घाबरलो आम्ही। घाबरला आणि तुम्ही? पण मोठ्या आई साहेब म्हणलेला तुम्ही कोणालाच आणि कधीच घाबरत नाही।
ऐसे म्हणत होते मोठे साहेब, पण आम्ही घाबरलो हा, तुम्हास घाबरलो आणि घाबरतच जाऊ। ठीक आहे ते चार दिवस, पण आम्ही गेलो की गेलो, मग तुम्हाला जन्मभर कोणाला घाबरायचे कामच नाही। आमचे डोळे एक सारखे वाळत राहतील आपणास, आमच्या जिथे अग्नि देतील त्या समय पोहोचावे। ऐसे ऐसे वचन नको आम्हास, कर्तव्यात बाधा येणार नसेल तरच करावे। आमच्या समाधीवर फुले वाहण्याऐवजी आमचा चांदीचा घोडा ठेवाल। लाल महालात राहिला आहे तो, हा माझा हवा आहे तो, तो मिळाला तर शांतपणे आम्ही पुढच्या जन्मी पुढच्या जन्मी लवकर घ्यायला याल आम्हाल ना। काय झालं महाराज, एवढं काय बघताय? अहो साधा खेळण्यातला घोडा आहे तो। काही जण खेळता खेळता डाव अर्ध्यावरच टाकून जातात ना महाराज। काही नाही, आठवण झाली लहानपणाची लाल महालातली। आपण चला, आम्ही आलोच। जी महाराज।